प्रोड्यूस करते हैं तो उसको हम क्या बोलते हैं बोले तो फोटोसिंथेसिस। सो कन्नडदल्लि ಏನಂತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ದ್ಯುತಿ ಸಂಶ್ಲೇಷಣೆ ಕ್ರಿಯೆ। ತೋ ಯಾವ ಸಸ್ಯಗಳು ತಮ್ಮ ಆಹಾರವನ್ನು ತಾವೇ ತಯಾರಿಸಿಕೊಳ್ತವಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಏನಂತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ದ್ಯುತಿ ಸಂಶ್ಲೇಷಣೆ ಕ್ರಿಯೆ ಅಂತೀವಿ। ಇದು ಎದರ ಮೂಲಕ ಮಾಡ್ತಾವ ಅಂತಂದ್ರೆ ಸೂರ್ಯನ ಬೆಳಕಿನಿಂದ ಜೋ ಲೈಟ್ ಆತೇ ಹೇನ ಉಸ್ಕಿ ಥ್ರೂ ಸೇ ಸಭಿ ಪ್ಲಾಂಟ್ಸ್ ಕ್ಯಾ ಕರ್ತಾ ಹೈ ಬೋಲೆ ತೋ ಅಪ್ನಾ ಫುಡ್ ಅಪ್ನೇ ಖುದ್ ಹೀ ಕರ್ತೆ ಹೈ ಮತಲಬ್ ಪ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಕರ್ತೆ ಹೈ ತೋ ಉಸ್ಕೊ ಹಮ್ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತೇ ಹೈ ಬೋಲೆ ತೋ ಫೋಟೋಸಿಂಥೆಸಿಸ್ ಬೋಲ್ತೇ ಹೈ। सो ड्यूरिंग फोटोसिंथेसिस वाटर इज ऑक्सीडाइज्ड थ्रू O2। जब फोटोसिंथेसिस रिएक्शन फॉर्मेशन होता है ना तब क्या होता है बोले तो वाटर मॉलिक्यूल इट ऑक्सीडाइज्ड थ्रू O2 होता है। कैसे होता है बोले तो व्हेन कार्बन डाइऑक्साइड इज रिएक्ट्स विथ वाटर व्हेन 6 मोल ऑफ कार्बन डाइऑक्साइड इज रिएक्ट्स विथ वाटर देन इट कैन यूज ए C6H12O6। मतलब इसको हम क्या बोलते हैं ग्लूकोज बोलते हैं C6H12O6 को हम क्या बोलते हैं ग्लूकोज बोलते हैं। उसके बाद क्या मिलता है हमको बोले तो 6 मोल ऑफ वाटर मॉलिक्यूल एंड 6 मोल ऑफ ऑक्सीजन। तो ये क्या हो गया है बोले तो ऑक्सीडाइजिंग एजेंट। तो वाटर एक एक्ट्स एज ए ऑक्सीडाइजिंग एजेंट के बारे में हम देख लेते हैं। तो अभी हम देखेंगे थर्ड केमिकल प्रॉपर्टी हाइड्रोलाइसिस रिएक्शन। तो हाइड्रोलाइसिस क्या होता है हाइड्रोलाइसिस का डेफिनेशन क्या है बोले तो ए केमिकल रिएक्शन इन विच H+ एंड OH- आयंस of water interact with the anions and cations of the compounds formation of either an acids or base sometimes both acids as base is known as hydrolysis। मतलब क्या होता है बोले तो एक केमिकल रिएक्शन फॉर्मेशन होता है ना तब क्या होता है बोले तो H+ एंड OH- आयंस हमको मिलता है। तो H+ रहे तो हम उनको क्या बोलते हैं कैटायंस बोलते हैं OH- रहे तो हम उनको क्या बोलते हैं एनायंस बोलते हैं। जब एक केमिकल रिएक्शन फॉर्मेशन होने के बाद कैटायंस एंड एनायंस मिलते हैं ना तब वो क्या होता है बोले तो वो एक बार एसिड रहता है और एक क्या रहता है बोले तो बेस रहता है। एक एक बार क्या होता है बोले तो दोनों एसिड रहता है दोनों बेस रहता है। तो उसको हम क्या बोलते हैं बोले तो हाइड्रोलाइसिस रिएक्शन बोलते हैं। और हाइड्रोलाइसिस रिएक्शन में आपको क्या मिलता है बोले तो H+ एंड OH- आयंस को मिलता है। तो इसको हम क्या बोलते हैं हाइड्रोलाइसिस रिएक्शन बोलते हैं। अगर एक एग्जांपल देखें तो P4O10+ इफ रिएक्ट्स विद वाटर इट कैन गिव्स 4H3PO4। तो इसको हम क्या बोलते हैं बोले तो फॉस्फोरिक एसिड बोलते हैं। वही अगर आप SiCl4 सिलिकॉन टेट्राक्लोराइड विच रिएक्ट्स विद वाटर इट कैन गिव्स SiO2+4HCl। ओके तो इधर क्या है बोले तो नाइट्रेन आयन नाइट्रेनियम आयन इज रिएक्ट्स विद वाटर इट कैन गिव्स अमोनिया एंड 3 मोल ऑफ हाइड्रोक्साइड आयन। तो ये क्या हो रहा है बोले तो इधर ये क्या है वो इधर बोले तो हमारे को H+ एंड OH- आयन मिला। इधर क्या है इधर क्या है OH- मिला। इधर क्या है हमारा बोले तो H- मिला H+ मिला। तो कौन सा भी एक हमारा रिएक्शन में H+ एंड OH- मिलता है ना उसको हम क्या बोलते हैं बोले तो हाइड्रोलाइसिस रिएक्शंस बोलते हैं। ओके तो अभी हम देखेंगे फोर्थ पॉइंट देखेंगे हाइड्रेट्स फॉर्मेशन। तो हाइड्रेट्स कैसे फॉर्मेशन होता है बोल के हम देखेंगे। तो इसमें क्या होता है बोले तो मोस्ट ऑफ द आयनिक कंपाउंड्स जो भी हमारा ज्यादातर आयनिक कंपाउंड्स है ये सभी क्या होता है बोले तो क्रिस्टलाइज होता है। मतलब फ्रॉम वाटर विद वन और मोर मॉलिक्यूल्स एसोसिएटेड विद अगर एक या दो से मॉलिक्यूल्स अगर एसोसिएट होता है मतलब जुड़ जाता है तब क्या होता है बोले तो वो क्रिस्टल की तरह फॉर्म करता है। फॉर एग्जाम्पल आइस। तो आइस में क्या होता है बोले तो एक हाइड्रोजन ऑक्सीजन हाइड्रोजन और क्या होता है बोले तो और एक ऑक्सीजन क्या होता है बोले तो और दो हाइड्रोजन के साथ अटैच होता है और एक ऑक्सीजन और दो हाइड्रोजन के साथ अटैच होता है। तो इसी तरह के अटैच होकर क्या करता है बोले तो वो आइस क्रिस्टल वाटर से आइस क्या होता है बोले तो क्रिस्टल बन जाता है। तो ये क्या हो गया बोले तो हाइड्रेट फॉर्मेशन। तो कैसे फॉर्मेशन होता है बोले तो इसमें तीन टाइप्स है एक कोऑर्डिनेटेड वाटर। तो कोऑर्डिनेटेड वाटर में क्या होता है बोले तो द वाटर मॉलिक्यूल्स आर कोऑर्डिनेटेड विद सेंट्रल मेटल आयन टू फॉर्म ए कॉम्प्लेक्स आयन। तो इसमें क्या होता है बोले तो कोऑर्डिनेट वाटर में हमारा जो वाटर मॉलिक्यूल्स है वो सेंट्रल मेटल एटम की तरह काम करता है ताकि एक कॉम्प्लेक्स बनो। कैसे बोले तो इधर क्या है बोले तो वाटर हमारा क्या है ये सेंट्रल मेटल एटम है बाजू में हमारा क्रोमियम है। तो क्या हो रहा है बोले तो हमारा वाटर एक एक्साइज है सेंट्रल मेटल एटम तब हमको क्या मिल रहा है बोले तो एक कॉम्प्लेक्स मिल रहा है। ओके तो सेकेंड में क्या है बोले तो इंटरस्टीशियल वाटर। तो इंटरस्टीशियल वाटर में क्या होता है बोले तो वाटर मॉलिक्यूल्स इन सच हाइड्रेट्स आर प्रेजेंट इन द इंटरस्टीशियल साइड्स ऑफ द क्रिस्टल लैटिस। तो इंटरस्टीशियल का मतलब क्या होता है बोले
तो इन बिटवीन दी साइड्स, तो इन बिटवीन दी साइड्स मतलब कौन सा भी एक कॉम्प्लेक्स रिएक्शन फॉर्मेशन होता है ना, उसकी बीच में आके घुस जाता है वाटर मॉलिक्यूल्स। क्या होता है बोले तो, कौन सा भी एक कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल फॉर्मेशन होता है ना, उसकी बीच में आके वाटर मॉलिक्यूल घुस जाते हैं ना, उसको हम क्या बोलते हैं बोले तो, इंटरस्टीशियल वाटर बोलते हैं। तो इधर क्या हो रहा है बोले तो, बेरियम क्लोराइड, इसमें क्या हो रहा है बोले तो, वाटर भी एड हुए। तो ये क्या होता है बोले तो, इंटरस्टीशियल वाटर। तो थर्ड वन क्या है बोले तो, हाइड्रोजन बॉन्डेड वाटर। तो मतलब हाइड्रोजन क्या हो, वाटर में क्या होता है बोले तो, हाइड्रोजन बॉन्ड को और किसी और एक हाइड्रोजन बॉन्ड के साथ जुड़ जाता है। तो इसमें क्या होता है बोले तो, वाटर मॉलिक्यूल्स आर लिंक्ड टू ऑक्सीजन कंटेनिंग एनायंस थ्रू द हाइड्रोजन बॉन्ड। मतलब जो भी एक H2 मॉलिक्यूल्स में है वो ऑक्सीजन मॉलिक्यूल क्या करता है बोले तो, एनायन से जुड़ जाता है, क्योंकि ऑक्सीजन क्या रहता है, नेगेटिव रहता है, वो पॉजिटिव में जुड़ जाता है। तो ये क्या होता है बोले तो, हाइड्रोजन बॉन्डिंग वाटर। एग्जाम्पल क्या है इधर, कॉपर और ये H2 मॉलिक्यूल सल्फेट में एंड SO4 2- H2O है, इसमें क्या हो रहा है बोले तो, कॉपर सल्फेट इन YH2। तो ये क्या हो गया बोले तो, हाइड्रेट फॉर्मेशन। ये क्या हो आपका, केमिकल प्रॉपर्टीज खत्म हो गए। हार्ड वाटर एंड सॉफ्ट वाटर। तो हार्ड वाटर क्या होता है और सॉफ्ट वाटर क्या होता है? तो हार्ड वाटर क्या होता है बोले तो, जब आप कपड़े धोने के वक्त में जो इजीली हमको जो प्रेसिपिटेट या स्कम नहीं आए तो उसको हम बोलते हैं हार्ड वाटर। वही अगर जब हम कपड़े धोने के बाद जो सोप के साथ वो इजीली रिएक्ट करके हमको जल्दी हमको जो स्कम आते हैं ना, जो झाग आते हैं ना, उसको हम क्या बोलते हैं, सॉफ्ट वाटर बोलते हैं। तो अभी हम देखेंगे हार्ड वाटर क्या है और सॉफ्ट वाटर क्या है बोल के देखेंगे। तो हार्ड वाटर का डेफिनेशन क्या है बोले तो, सॉफ्ट वाटर का डेफिनेशन क्या है बोले तो, वाटर दैट प्रोड्यूसेस लेदर विद सोप। मतलब एक हमारा पानी क्या होता है बोले तो, अगर सोप के साथ रिएक्ट करे तो वो क्या होता है बोले तो, हमको इजीली झाग आता है। कन्नडदल एनंतीव अंतंद्रे नावु बुरुग अंतीव। ಯಾವಾಗ ನಾವು ನೀರು ಮತ್ತು ಸಾಬೂನಿನೊಂದಿಗೆ ಇದು ಮಾಡಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ, ನಮಗೂ ಬೇಗ ಬರುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಬುರುಕ್ ಬರುತ್ತೆ. ಸೊ ಅವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ, ನಮಗೂ ಇದು ಸಾಫ್ಟ್ ವಾಟರ್ ಇದೆ ಅಂತ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ಓಕೆ, ಸೊ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಏನಾದವು ಅಂತಂದ್ರೆ, ರೈನ್ ವಾಟರ್, ಡಿಸ್ಟಿಲ್ ವಾಟರ್ಸ್. ಸೊ ರೈನ್ ವಾಟರ್ ಅಂಡ್ ಡಿಸ್ಟಿಲ್ ವಾಟರ್ಸ್ ಆರ್ ದ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ಸ್ ಆಫ್ ಸಾಫ್ಟ್ ವಾಟರ್. ಯಾಕಂತ ಅಗ್ಬಿ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಬರೀತು, ಅಗರ್ ಜೋ ಬಾರಿಷ್ ಕಾ ಪಾನಿ ರಹಿತ ನಾವು ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಬರೀತು, ಅತಿ ಶುದ್ಧ ಬೋಲ್ಕೆ ರಹಿತೆ, ಅತ್ಯಂತ ಶುದ್ಧವಾದ ನೀರು ಬೋಲೆ ತೋ, ನೀರು ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವ್ದು ಅಂತಂದ್ರೆ ಮಳೆ ನೀರು. ಓಕೆ, ಸೊ ಈ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಏನದ ಅಂತಂದ್ರೆ ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್. ತೊ ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ಡೆಫಿನೇಷನ್ ಕ್ಯಾನ್ ಆಗ ಬೋಲೆ ತೋ, ವಾಟರ್ ವಿಚ್ ಡಸ್ ನಾಟ್ ಪ್ರೊಡ್ಯೂಸಸ್ ಲೆದರ್ ವಿತ್ ಸೋಪ್. ಕೋನ್ ಸಾ ಪಾನಿ ಅಗರ್ ವೋ ಸೋಪ್ ಕೆ ಸಾಥ್ ರಿಯಾಕ್ಟ್ ಕರೆ ತೋ ಹಮ್ಕೊ ಜಲ್ದಿ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಬೋಲೆ ತೋ, ಲೆದರ್ ಯಾ ಸ್ಕಮ್ ನಹೀ ಆತಾ ಹೈ ನಾ, ಉಸ್ಕೊ ಹಮ್ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತೆ ಹೈ, ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ಬೋಲ್ತೆ ಹೈ. ತೊ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಕೋನ್ ಸಾ ಬೋಲೆ ತೋ, ವೆಲ್ ವಾಟರ್. ವೆಲ್ ವಾಟರ್ ಜೊ ಏನಂತ ಬಾವಿ ನೀರಂತೆ ಬೋಲ, ಸೀ ವಾಟರ್ ಅಂಡ್ ರಿವರ್ ವಾಟರ್. ಸೊ ದೀಸ್ ಆಲ್ ಆರ್ ದಿ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ಸ್ ಆಫ್ ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ಸ್. ಓಕೆ, ಸೊ ಅಭಿ ನಾವು ದೇಖೆಂಗೆ ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಬಿಟ್ವೀನ್ ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ಅಂಡ್ ಸಾಫ್ಟ್ ವಾಟರ್. ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಕ್ವಶನ್ಸ್ ಹೈ ಆಪ್ಕೋ, ತೀನ್ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಮೇ ಕ್ವಶನ್ ಪೂಛೇಗಾ. ರೈಟ್ ದಿ ಎನಿ ತ್ರೀ ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಬಿಟ್ವೀನ್ ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ಅಂಡ್ ಸಾಫ್ಟ್ ವಾಟರ್ ಬೋಲ್ಕೆ. ತೊ ಅಪ್ ಕ್ಯಾ ಕರ್ನಾ ಬೋಲೆ ತೊ, ಫಸ್ಟ್ ಸ್ಟೆಪ್ ಕ್ಯಾ ರಖ್ನಾ ಬೋಲೆ ತೊ, ಜೋ ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ಅಂಡ್ ಸಾಫ್ಟ್ ವಾಟರ್ ಕಾ ಡೆಫಿನೇಷನ್ಸ್ ಹೈ ವೋ ಲಿಖ್ ಲೇನಾ. ತೊ ಕ್ಯಾ ಹೈ ಪಹಲಾ ಬೋಲೆ ತೊ, ವಾಟರ್ ವಿಚ್ ಡಸ್ ನಾಟ್ ಪ್ರೊಡ್ಯೂಸಸ್ ಲೆದರ್ ಸೋಪ್, ವೋ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೈ ಬೋಲೆ ತೊ, ಹಮಾರಾ ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ಹೈ. ಅಂಡ್ ಸಾಫ್ಟ್ ವಾಟರ್ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೈ ಬೋಲೆ ತೊ, ವಾಟರ್ ದಟ್ ಪ್ರೊಡ್ಯೂಸಸ್ ಲೆದರ್ ವಿತ್ ಸೋಪ್. ಅಗರ್ ಹಮ್ ಪಾನಿ ಅಗರ್ ವೋ ಸೋಪ್ ಕೆ ಸಾಥ್ ರಿಯಾಕ್ಟ್ ಕರೆ ತೊ ಹಮ್ಕೋ ಈಜಿಲಿ ಸ್ಕಮ್ ಯಾ ಲೆದರ್ ಆಯೆ ತೊ, ಉಸ್ಕೊ ಹಮ್ ಬೋಲ್ತೆ ಹೈ ಸಾಫ್ಟ್ ವಾಟರ್ ಬೋಲ್ತೆ ಹೈ. ತೊ ವಹೀ ಅಗರ್ ಹಮ್ ದೇಖೆ ತೊ, ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ಮೇ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೈ ಬೋಲೆ ತೊ, ಇಟ್ ಫಾರ್ಮ್ಸ್ ಸ್ಕಮ್ ಪ್ರಿಸಿಪಿಟೇಟ್ ವಿತ್ ಸೋಪ್. ತೊ ಯೇ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೈ ಬೋಲೆ ತೊ, ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ಮೇ ಈಜಿಲಿ ಹಮ್ಕೋ ಸ್ಕಮ್ ಯಾ ಪ್ರಿಸಿಪಿಟೇಟ್ ಫಾರ್ಮೇಶನ್ ಹೋತಾ ಹೈ, ಲೇಕಿನ್ ಸಾಫ್ಟ್ ವಾಟರ್ ಮೇ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೈ ಬೋಲೆ ತೊ, ಯೇ ನಹೀ ಹೋತಾ ಹೈ ಸ್ಕಮ್ ಔರ್ ಪ್ರಿಸಿಪಿಟೇಟ್. ತೊ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೈ ಬೋಲೆ ತೊ, ಜಬ್ ಆಪ್ ಕಪಡೆ ಧೋನೆ ಕೆ ವಕ್ತ್ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೈ ಬೋಲೆ ತೊ, ಅಗರ್ ಆಪ್ಕೆ ಪಾಸ್ ಸಾಫ್ಟ್ ವಾಟರ್ ರಹೆ ತೊ, ಆಪ್ ಕಿತ್ನಾ ಭೀ ಪಾನಿ ಡಾಲೋ ವೋ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೈ ಬೋಲೆ, ಸ್ಕಮ್ ನಹೀ ಜಾತಾ ಹೈ ಕಹಾಂ ಪರ್, ಸ್ಕಮ್ ಮೇ. ಅಗರ್ ವೋ ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ರಹೆ ತೊ, ಜಬ್ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೈ ಬೋಲೆ, ಥೋಡಾ ಪಾನಿ ಡಾಲೆ ತೊ ವೋ ಸ್ಕಮ್ ಚಲಾ ಜಾತಾ ಹೈ. ಇಸ್ಲಿಯೇ ಕ್ಯಾ ಹೋ ರಹಾ ಹೈ ಬೋಲೆ ತೊ, ಇಧರ್ ಇಟ್ ಡಸ್ ನಾಟ್ ಫಾರ್ಮ್ ಸ್ಕಮ್ ಪ್ರೆಸಿಪಿಟೇಟ್ ವಿತ್ ಸೋಪ್. ಅವ್ರ ಇವಾಗ ಕ್ಯಾ ಹೋ ರಹಾ ಹೈ ಬೋಲೆ ತೊ, ಇಟ್ ಫಾರ್ಮ್ಸ್ ಸ್ಕಮ್ ಆರ್ ಪ್ರೆಸಿಪಿಟೇಟ್ ವಿತ್ ಸೋಪ್. ಮತ್ಲಬ್ ಜೋ ಹಮ್ಕೋ ಜೋ ಝಾಗ್ ಹೈ ನಾ, ಅದು ಬುರುಗ್ ಏನದಲ್ಲ, ಆ ಬುರುಗ್ ಹಮ್ಮ ಹೋಗಲಾರ್ಸಲ್ವಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತೇವ ಅಂತಂದ್ರೆ, ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ನಾವು ಹಾಟ್ ವಾಟರ್ ಜಲ್ದಿ ಹೊರ ಹೋಗುತ್ತೆ, ಬಟ್ ಸಾಫ್ಟ್ ವಾಟರ್ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಬೇಗ ಹೊರಗಡೆ ಹೋಗುದಿಲ್ಲ. ಓಕೆ, ಸೊ ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ಹಾರ್ಡ್ ಆಗಿರೋದು ಕಾರಣ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ, ಇಟ್ ಈಸ್ ದಿ ಪ್ರೆಸೆನ್ಸ್ ಆಫ್ ಬೈಕಾರ್ಬೋನೇಟ್ಸ್, ಕ್ಲೋರೈಡ್ಸ್ ಅಂಡ್ ಸಲ್ಫೇಟ್ಸ್ ಇನ್ ದಿ ಪ್ರೆಸೆನ್ಸ್ ಆಫ್ ಕ್ಯಾಲ್ಸಿಯಂ ಅಂಡ್ ಮ್ಯಾಗ್ನೀಸಿಯಂ.
ಹಂಗಂದ್ರೆ ಏನು ಅಂತಂತಂದ್ರೆ ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ಅಲ್ಲಿ ಏನಿರುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಬೈಕಾರ್ಬೋನೇಟ್ ಮತ್ತು ಕ್ಲೋರೈಡ್ ಮತ್ತು ಸಲ್ಫೈಡ್ ಗಳು ಲವಣಾಂಶಗಳು ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಲವಣಾಂಶಗಳು ಕ್ಯಾಲ್ಸಿಯಂ ಮತ್ತು ಮ್ಯಾಗ್ನೀಸಿಯಂ ಇರೋದ್ರಿಂದ ಅವು ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ಇರುತ್ತೆ. ಬಟ್ ಸಾಫ್ಟ್ ವಾಟರ್ ಏನಿರುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವ ತರ ಯಾವುದೇ ಲವಣಾಂಶಗಳು ಯಾವುದೇ ಕೆಮಿಕಲ್ಸ್ ಅದ್ರಾಗ ಇನ್ವಾಲ್ವ್ ಆಗಲ್ಲ. ಅದ್ ಸಲುವಾಗಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸಾಫ್ಟ್ ವಾಟರ್ ಸಾಫ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಒಂದ್ ವೇಳೆ ನಿಮಗೆ ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ಇದ್ದು ಸಾಫ್ಟ್ ವಾಟರ್ ಕನ್ವರ್ಟ್ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂತಂದ್ರೆ ಅದನ್ನು ಏನ್ ಮಾಡಿದಾರ ಅಂತಂದ್ರೆ ಎರಡ್ ಮೆಥಡ್ ಅದು. ಸೊ ಹೆಂಗೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಈ ಒಂದ್ ವೇಳೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಬಾವಿ ನೀರ್ ಅದ ತಿಳ್ಕೊಂಡು, ಸೊ ಬಾವಿ ನೀರ್ ಇದ್ದು ನಿಮ್ಗೆ ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ಇದ್ದು ಸಾಫ್ಟ್ ವಾಟರ್ ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತಂದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ಸ್ಟೆಪ್ ಏನಂತಂದ್ರೆ ಬಾಯ್ಲಿಂಗ್ ಮೆಥಡ್. ಸೊ ಬೈ ಯೂಸಿಂಗ್ ಬಾಯ್ಲಿಂಗ್ ಮೆಥಡ್ ವಿ ಕ್ಯಾನ್ ಕನ್ವರ್ಟ್ ಎ ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ಇನ್ ಟು ಸಾಫ್ಟ್ ವಾಟರ್. ಅದು ಒಂದು. ಮತ್ತಿನ್ನೊಂದು ಏನಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಗ್ಲಾಸ್ ಮೆಥಡ್. ಸೊ ಗ್ಲಾಸ್ ಮೆಥಡ್ ಇದ್ರಿಂದ ಕೂಡ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ಇದ್ದು ಸಾಫ್ಟ್ ವಾಟರ್ ಕನ್ವರ್ಟ್ ಮಾಡಿ ಅದು ನಾವು ಡ್ರಿಂಕ್ ಮಾಡ್ಲಕ್ನು ಕುಡಿಲಕ್ನು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೊ ಈ ತರ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ವಾಟರ್ ಮಾಲಿಕ್ಯೂಲ್, ಸೊ ವಾಟರ್ ಏನಾಗಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ಇದ್ದು ನಾವು ಸಾಫ್ಟ್ ವಾಟರ್ ಆಗಿ ಈಸಿಲಿ ಕನ್ವರ್ಟ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಓಕೆ, ಅವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅದ್ರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಯಾವ ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ಅಲ್ಲಿ ಏನಿರುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಬೈಕಾರ್ಬೋನೇಟ್, ಕ್ಲೋರೈಡ್ ಮತ್ತು ಸಲ್ಫೈಡ್ ಗಳು ಲವಣಾಂಶಗಳು ಇರುತ್ತಲ್ವ, ಅವೆಲ್ಲ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಬಾಯ್ಲಿಂಗ್ ಮಾಡಿದಾಗ ಅದು ಕುದಿಸಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ಲವಣಾಂಶಗಳೆಲ್ಲ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಹೊರ ಹೋಗುತ್ತೆ. ಸೊ ಅವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ಇದ್ದು ಸಾಫ್ಟ್ ವಾಟರ್ ಆಗಿ ಕನ್ವರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಓಕೆ, ಸೊ ಇವಾಗ ಏನೋಣ ಅಂತಂದ್ರೆ ಹೌ ಟು ಕನ್ವರ್ಟ್ ಹಾರ್ಡ್ ವಾಟರ್ ಇಂಟು ಸಾಫ್ಟ್ ವಾಟರ್. ಓಕೆ, ಬೈ ಯೂಸಿಂಗ್ ಸಮ್ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಮೆಥಡ್ಸ್.